मी जेव्हा म्हणते तू शॉपिंग केली आहे का, नाही मी उद्या जाणार आहे. नेक्स्ट डे शॉपिंग केली आहे का, नाही मी उद्या जाणार आहे. डिसेंबर महिना ठरला होता लग्नासाठी, त्यावेळेस वाटलं होतं की फार टाइम आहे, अवकाश आहे, अजून वेळ आहे. डेली उद्या उद्यावर ढकलून मग लास्ट मिनिटला लास्ट 1.5 महिन्यात त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत. मोस्टली मेहंदी अवॉइड करते, आय नेव्हर पुट मेहंदी. तर त्याचवेळेस मला आय फेल्ट अरे की सिरियसली म्हणजे माझं आता खरंच होतं आहे लग्न. आणटेल आणलंच आय वॉज ओके होते की नाही अजून आहे टाईम, आहे 3 डेज 2 डेज आहे अजून टाईम आहे. ॲक्च्युली मिक्स्ड फिलिंग्स होते, कारण की मॉम अँड डॅडला सोडून येणं अँड सगळंच गोष्टी लाईफ टाईम त्याच्यासोबत, आता मम्मी पप्पांचं काही जास्त येणार नाही, खूप वेगळी फिलिंग. ज्या घरात ती लहानपणापासून खेळली आहे, ज्या घरात तिने अभ्यास केला, ज्या घरात शिक्षण केले, ज्या घरात तिला एवढं प्रेम मिळालं, आणि ते सगळं अचानक सगळं सोडून दुसऱ्या घरी जायचं म्हणजे एका मुलीसाठी ते फार कठीण, म्हणजे फार अवघड. बॅचलर लाईफ होती, पण ही लाईफ पण त्या वेनी जायला पाहिजे, त्या पाथने आता वी हॅव टू गो बाय दॅट पाथ ना, कारण ह्याच्या आधी सगळं एन्जॉय करून झालं, सगळं आयुष्य जगून झालेलं आहे, आता वेगळं आयुष्य जगायची वेळ आलेली आहे, त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटीज घेणं भाग आहे आणि त्या पार पाडणं भाग. उपर चढे या नीचे उतरे.